भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैधनाथ सहकारी कारखान्यावर GST विभागाने मे महिन्यात छापेमारीची कारवाई केली होती. केंद्र सरकारच्या GST कर थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैधनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र आत्तापर्यंत भाजप विरोधी नेत्यांवर, विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी CBIचे छापे पडत असतानाच भाजपच्याच नेत्याच्या कारखान्यावर कारवाई केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता पुन्हा एकदा GST विभागाने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैधनाथ सरकारी कारखान्याला केंद्रीय GST आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटीस बजावल्या होत्या. पण या नोटीसींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापेमारी करतानाच काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैधनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय GST आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. वैधनाथ सहकारी कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटीचा GST कर बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी कारखान्याला या संदर्भात नोटीसही बजावली आहे. वैधनाथ सहकारी साखर कारखाना यापूर्वीच युनियन बँकेने सील केला असून निलावाची प्रक्रिया देखील सुरू केल्याची चर्चा आहे. एकीकडे केंद्रीय सहकार विभागाने राष्ट्रीय साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा आयकर माफ करून मदत केली आहे. मात्र याच वेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला GST विभागाने केलेली कारवाईवरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं आहे. भगवान गाडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी आपल्यातील राजकीय वैर संपल्याचं घोषित केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी पंकजाने अहंकार सोडावा असे म्हटले होते. त्यावर पंकजांनी आपल्यात कसलाही अहंकार नाही, माझी उंची आणि आवाज मोठा आहे असं प्रत्युत्तर त्यांना दिले होते. बहीण भावाची आपापसातील राजकीय वैर संपल्याची घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज यांच्या कारखान्यावर धाड पडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मागील काही वर्षांपासून वैधनाथ साखर कारखाना विविध कारणांनी अडचणीत आला आहे. कामगार मुकादमांनी देणी थकली असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न कायम समोर येतो. कारखान्यावर विविध बँकेचे कर्जही थकलेले आहे. पंकजा मुंडेंच्या वैधनाथ साखर कारखान्याचे युनियन बँकेने खाते जुलै 2021 सील करले. PF रक्कम थकल्यामुळे EPFOच्या वतीने वैधनाथ साखर कारखान्यावरती मोठी कारवाई करण्यात आली होती. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. PFचे 1,46,00,000 रुपये थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. EPFOच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयाने पांगरी तालुका परळी येथील वैधनाथ साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल 92,00,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवार यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती होती. वैधनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची 1,46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित 56,00,000 रुपयांच्या वसुलीसाठी कारवाई सुरू असल्याचे EPFO कार्यालयाने सांगितले होते. परळीच्या वैधनाथ साखर कारखान्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बीड जिल्हा बँकेच्या कर्जासाठी थक हमी मिळाली होती. त्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. पण आता अमित शहांच्या केंद्रीय सहकार खात्यामार्फत या कारखान्याला मदत का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एकूणच तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडेंवरती होणारी कारवाई ही सूडबुद्धीतून होतीये का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ YouTube पाहत असाल तर सकाळचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि Facebook पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.